आकाशवाणी मुंबई मी शैलेश मोहिते आणि श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जी सात देशांच्या परिषदेत दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आषाढी वारीसाठी यंदा केवळ दहा पालख्यांनाच परवानगी दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्यात पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाडांचे संरक्षण तसंच संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारची विशेष नियमावली आणि देशात काल एक लाख चौतीस हजार पाचशे ऐंशी तर राज्यात अकरा हजार चारशे एकोणपन्नास रुग्ण कोरोनामुक्त आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोनाच्या निर्बंधामध्ये आता शिथिलता येत असली तरीही कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळणं आवश्यक आहे तेव्हा कृपया आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि बाहेर पडताना मुखपट्टी वापरा सुरक्षित अंतर राखा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या क्रमांकावर संपर्क साधा याशिवाय कोविडबाबत प्रश्न विचारण्यासाठी शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा किंवा एक शून्य सात पाच या क्रमांकावरही संपर्क साधता येईल आता बातम्यांकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आणि परवा जी सेव्हन देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली कॅनडा जर्मनी इटली फ्रान्स जपान यु के आणि अमेरिका या संपन्न लोकशाही देशांच्या या अनौपचारिक संघटनेनं इतर देशांशी संवाद साधण्याकरता आयोजित केलेल्या परिषदेचं यजमानपद यंदा ब्रिटनकडे आहे भारतासह दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना आमंत्रण आहे प्रधानमंत्री मोदी दुसऱ्यांदा या परिषदेत सहभागी होणार आहेत कोरोना संकटाचा मुकाबला समृद्ध भविष्यासाठी मुक्त व्यापाराला चालना जैवविविधतेचं रक्षण हवामान बदलाच्या आव्हानांना समोर जाण्यासाठी उपाययोजना आणि खुल्या समाजनिर्मितीसाठी सामायिक मूल्यांची जोपासना याच्यासह हो, लोकशाहीच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला पूर्वी व्याजदरात एक टक्का सूट देण्यात आली होती शेतकऱ्यांना केवळ दोन टक्के व्याजदर भरावा लागत असे आता तोही भरावा लागणार नाही या निर्णयाचा फायदा राज्यातल्या एक कोटी बासष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यात एकशे एकेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक घेतलं जातं आषाढी वारी सोहळा यंदाही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे यंदा, यंदा वारीसाठी केवळ दहा पालख्यांनाच परवानगी देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पुण्यात आज आषाढी वारीसंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते या दहा पालख्या वीस बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील प्रत्येक पालखीसाठी चाळीस वारकऱ्यांना परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं यंदाही पायीवारीला परवानगी दिली नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी बंधनकारक केली असल्याचं ते म्हणाले राज्यात पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुन्या झाडांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विशेष नियमावली तयार करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे या यासंबंधात एक समिती नेमण्यास मंत्रिमंडळानं आज परवानगी दिली ही समिती सर्वेक्षणाद्वारे झाडांचं वय निश्चित करून त्यांची यादी तयार करेल पर्यावरण संतुलन आणि शहर विकासाची कामं यामध्ये समतोल साधण्यासाठी वृक्ष संवर्धन कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील अशा वृक्षांची तोड करणाऱ्या शिक्षक करण्याचं प्रावधानही या कायद्यात करण्यात आलं आहे नाशिक शहरातली वृक्षतोड रोखण्यासाठी नाशिक महापालिकेनं संरक्षित सूचित असलेली झाडं तोडल्यास दहा हजार रुपये तर सूचित नसलेली झाडे तोडल्यास पाच हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या बेकायदा झाडे तोडल्यास फौजदारी कारवाई करण्यात येते मात्र त्यानंतरही वृक्षतोड थांबत नसल्यानं महापालिकेनं आता दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय शहरात काही रस्त्यांवर मधोमध झाडे असून अशा डेरेदार वृक्षांचं अन्यत्र रोपण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नाशिक महापालिकेचे उद्यान उपायुक्त शिवाजी आमले यांनी दिली म्युकर मायकोसिस आजारासाठीचं औषध एम्फोटेरिसिन बी चा पुरवठा महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात झाला की नाही याविषयीची खरीखुरी आकडेवारी आणि तपशील सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारला दिले आहेत म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव आणि औषधाचा पुरवठा सुसंगत वाटत नाही असं मत न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं केंद्र सरकारनं औषधाच्या वाटपासाठीचे निकष जाहीर करावे तसंच राज्य सरकारनं म्युकरमायकोसिसचे रुग्ण आणि औषध यांच्या तारीखवर नोंदी ठेवाव्या असं न्यायालयानं सांगितलं आहे या आजारानं रुग्ण दगावण्यापाठी मागे औषध उपलब्ध नाही हे कारण होतं का अशी विचारणाही न्यायालयानं केली आहे एल्गार परिषद प्रकरणी माओवादी अतिरेक्यांशी लागेबांधे असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या स्टॅन स्वामींना खासगी रुग्णालयात येत्या अठरा जूनपर्यंत वैद्यकीय उपचारांसाठी राहण्याची मोकळी मुंबई उच्च न्यायालयानं दिली आहे त्यांच्या जामीन अर्जावर त्या दिवशी सुनावणी होणार असून त्याच्या आदल्या दिवशी स्टॅन स्वामींचे वैद्यकीय चाचणी अहवाल सीलबंद पाकिटात न्यायालयाकडं देण्याचे आदेश न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन जे जामदार यांनी रुग्णालयाला दिले आहेत तळोजा तुरुंगात आपली प्रकृती सातत्यानं खालावली असल्याचा दावा स्टॅन स्वामींनी केला आहे रेल्वेनं देशभरात कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला अठ्ठावीस हजार चारशे त्र्याहत्तर टनाहून जास्त ऑक्सिजन आतापर्यंत पोचवला आहे देशातल्या पूर्वेकडच्या राज्यांमधून चारशे ऑक्सिजन एक्सप्रेसद्वारे पाचशे राज्यांना हा द्रवरूप ऑक्सिजन पुरवण्यात आला राज्यात चोवीस एप्रिल या दिवशी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली होती हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दापोली तालुक्यातल्या अडीच हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे पूर येण्याची शक्यता असणाऱ्या पंधरा गावांमधल्या एक हजार तीनशे एकोणतीस नागरिकांना तर दरड प्रवण आठ ठिकाणच्या एक हजार एकशे ब्याऐंशी नागरिकांचा त्यात समावेश असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला असून हवामान विभागानं आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिला आहे कोरोना काळात सामान्य माणसांसाठी जसा कठीण काळ होता त्यापेक्षाही तो अनाथ मुलांसाठीही कठीण होता अशा मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेबद्दल माहिती देत आहेत तर्पण फाउंडेशन संस्थेच्या सीईओ सारिका मोहोत्रा बालगृह म्हणलं जातं अशा संस्थेतील मुलांसाठी कार्य होत आहे पण अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांचं काय ह्यांना तर अनाथ आश्रमातून बाहेर पडावं लागतं या नियोजनाच्या अंतर्गत अनाथ मुलांच्या विकासाची योजना आखल्यात या योजनेतून शैक्षणिक आर्थिक सामाजिक मानसिक सक्षमीकरण घडवून आणून येत्या जुलै महिन्यात महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेने अठरा वर्ष पूर्ण झालेल्या चारशे बत्तीस अनाथ मुलांच्या योजने अखेरीस अभियान सुरू होणार आहे तर्पण फाउंडेशनने या अनाथ मुलांना रेशनचं किट पोचवण्याचं अभियान केले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी ऐसी मुंबई केन्द्रा आहोत आकाशवाणी मराठी बार्लू डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन ए आई आर डॉट कॉम स्लैश मराठी कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या चोवीस कोटी अठ्ठावन्न लाखाहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की कालच्या दिवसभरात तीस लाख बत्तीस हजार मात्रा लाभार्थ्यांना टोचण्यात आल्या यातल्या सत्तावीस लाख तेहतीस हजार जणांना पहिली मात्रा मिळाली त्यातले अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार लाभार्थी अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातले होते देशात काल सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांहून कमी होती काल एक्क्याण्णव हजार सातशे दोन नवे कोरोनाबाधित आढळले काल दोनशे एकोणतीसव्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त होती गेल्या चोवीस तासात एक लाख चौतीस हजार पाचशे ऐंशी रुग्ण बरे झाले त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सेहेचाळीस हजार दोनशे एक्क्याऐंशी एक इतकी घट नोंदवण्यात आली काल दिवसभरात तीन हजार चारशे तीन रुग्णांचा मृत्यू झाला देशभरातल्या आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या दोन कोटी ब्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे तेवीस झाली आहे चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे राज्यात नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या काल पुन्हा वाढली बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा ही संख्या जास्त असल्यानं रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्यानं होत असलेली वाढही थांबली राज्यात काल अकरा हजार चारशे एकोणपन्नास रुग्ण बरे होऊन घरी गेले बारा हजार दोनशे सात नव्या रुग्णांची नोंद झाली तर तीनशे त्र्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आत्तापर्यंत एकूण तीन कोटी त्र्याहत्तर लाख छप्पन्न हजार सातशे चार प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी झाली त्यापैकी पंधरा पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले म्हणजेच आत्तापर्यंत अठ्ठावन्न लाख शहात्तर हजार सत्याऐंशी जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आत्तापर्यंत छप्पन लाख आठ हजार सातशे त्रेपन्न रुग्ण बरे झाले तर एक लाख तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस रुग्ण दगावले मुंबईत काल सातशे अडुसष्ट रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं मुंबईत आतापर्यंत सहा लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत काल सहाशे साठ नवीन रुग्णांची नोंद झाली मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी पाचशे सहासष्ट दिवसांवर आला आहे सध्या पंधरा हजार आठशे अकरा रुग्ण उपचार घेत आहेत कोविड रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयात आरक्षित असलेल्या ऐंशी टक्के खाटांवर अपुरी रुग्णसंख्या दाखवणाऱ्या एक्कावन्न तर आरक्षित खाटांवर एकही रुग्ण दाखल नसल्याचं चा दाखवणाऱ्या चार अशा एकूण एक्कावन्न रुग्णालयांना कारण दाखवा नोटीस नाशिक महापालिकेनं ना बजावल्या आहेत आरक्षित बेडवर दाखल प्रत्येक रुग्णाचं बिल महापालिकेनं नियुक्त केलेल्या लेखा ले 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 परीक्षकांना दाखवणं बंधनकारक करण्यात आलं होतं मात्र या रुग्णालयांनी या खाटांवर रुग्णच दाखल झाला नसल्याचा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत निराधार अनाथ बालक किंवा परिस्थितीनं गाजलेल्या लहानग्यांची माहिती समाजमाध्यमांवर पसरवू नये असं आवाहन महिला आणि बालविकास विभागानं जनतेला केलं आहे कोविड महामारीत पालक गमावलेल्या किंवा पालक रुग्णालयात विलगीकरणात असल्यानं निराधार झालेल्या लहान मुलांच्या गोष्टी समाजमाध्यमांवर फिरत असून त्यात काही वेळा अशा अनाथ निराधार बालकांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना दत्तक घेण्याचं आवाहन केल्याचं आढळलं आहे नांदेड जिल्ह्याच्या काही भागात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे देगलूर हिमायतनगर माहूर माळाकोळी कंधार लोहा या भागाला पावसानं झोडपून काढलं या पावसामुळे हळद लागवडीला गती मिळेल असं शेती तज्ज्ञांचं मत आहे वाशिम जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं शेतकरी आ, सुखावले असून काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं पेरणीला सुरुवात झाली आहे परभणी शहरासह जिंतूर पूर्णा मानवत गंगाखेड तालुक्यात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला कळमनुरी तालुक्यातल्या नांदापूर इथल्या रेल्वे पुलाखाली पाणी जमा झालं असल्याचं वार्ताहरानं कळवलं आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात दैठण इथं काल एका शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या कुसळी इथं सात ते अकरा वयोगटातल्या तीन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला सहा एकदिवसीय सामन्यांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाची घोषणा काल करण्यात आली भारतीय क्रिकेट संघाचा धाडकेबाज फलंदाज शिखर धवनच्या नेतृत्वाखाली वीस सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे उपकर्णधार पदाची धुरा भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आली आहे या मालिकेत सफेद चेंडूचा वापर केला जाणार आहे एक जुलै ते वीस जुलै दरम्यान कोलंबो इथल्या प्रेमदासा स्टेडियमवर हे सामने खेळवले जाणार आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध उद्योजिका आणि समाजसेविका राणी पोद्दार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे उद्योजिका पंचम संस्थेच्या संस्थापिका असलेल्या राणी पोद्दार महिला सक्षमीकरण बेटी बचाव अभियान तसंच गोरगरिबांसाठी नेत्र चिकित्सा आयोजन करण्यात त्या अग्रेसर होत्या कोरोना काळात देखील पोद्दार यांनी उल्लेखनीय कार्य केलं त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जी सेव्हन देशांच्या परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आषाढी वारीसाठी यंदा केवळ दहा पालख्यांनाच परवानगी दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्यात पन्नास वर्षापेक्षा जास्त जुन्या झाडांचं संरक्षण तसंच संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारची विशेष नियमावली आणि देशात काल एक लाख चौतीस हजार पाचशे ऐंशी तर राज्यात अकरा हजार चारशे एकोणपन्नास रुग्ण कोरोनामुक्त आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार